केला आपल्याला पुढचे पेशी अंगक म्हणजे लवके, लवकांची रचना आणि कार्य अभ्यासायचे आहे। तर आपल्याला माहिती आहे वनस्पतीच्या पानांना हिरवा रंग, फुलांना लाल, निळा, केशरी असे रंग कशामुळे प्राप्त होतात। तर असे रंग कशामुळे प्राप्त होतात, तर त्याच्यामध्ये एक रंगद्रव्य प्राप्त करणार एक पेशी अंगक म्हणजे लवके। लवकामुळे वनस्पतींच्या पानांना हिरवा, लाल, पिवळा, केशरी असे रंग प्राप्त होत असतात। त्यानंतर लवकाची रचना आणि कार्य, म्हणजे रचना जी आहे तर ह्याच्यामध्ये द्विपदरी आवरण असतं, एक बाह्य आवरण आणि एक आतील आवरण, असं द्विपदरी आवरण हरित लवकामध्ये असते। तर लवकाचे दोन प्रकार आहेत, एक म्हणजे आवरण लवके आणि दुसरं म्हणजे वर्ण लवके। आवरण लवके ही पांढरी असतात, म्हणजे रंगहीन लवके म्हणजेच आवरण लवके होय। तर वर्ण लवके ही रंगीत लवके असतात। आता हरित लवके ही वर्ण लवके असून इतर दोन प्रकारच्या वर्ण लवकात ते रूपांतरित होऊ शकतात। उदाहरणार्थ हिरवे कच्चे टोमॅटो जे आहे ते पिकल्यानंतर हरित द्रव्य नष्ट पावते, तर लायकोपीन तयार झाल्याने लाल रंग त्याला काय होत असतो, प्राप्त होत असतो। आता त्याच्यामध्ये हरित द्रव्य, आपल्याला माहिती आहे की हरित द्रव्य की वनस्पतीच्या पानात चालणाऱ्या प्रकाश संश्लेषण प्रक्रियेसाठी हरित लवके फार महत्वाची आहे। हरित लवके काय करतात, तर सौर ऊर्जेचे रासायनिक ऊर्जेत रूपांतर करतात। आता ह्याच्यामध्ये बघा, हरित लवकाच्या ह्या पीठिका आहे, ह्या पीठिकामध्ये प्रकाश संश्लेषणासाठी आवश्यक विकरे असतात। त्याच्यामध्ये थायलाकॉइड आहे, जलीय द्रावण असतं, लवकणी म्हणतात त्याला पाठ, त्याच्यामध्ये मध्यवर्ती जागा असते, अशी रचना असते। मग आता ह्या पीठिका काय करतात, पीठिकेमध्ये प्रकाश संश्लेषणासाठी आवश्यक विकरे म्हणजेच डीएनए, त्याच्यानंतर डीएनए म्हणजे डी ऑक्सी रायबो न्यूक्लिक आम्ल, रायबोसोम्स व पिष्टमय पदार्थ असतात। आणि त्याच्यानंतर लवकाचे कार्य कोणते आहे, तर हरित लवके सौर ऊर्जा शोषून तिचं काय करतात, अन्नामध्ये रूपांतर करतात। वर्ण लवकामुळे फुले, फळे यांना रंग प्राप्त होतो। अवर्ण लवके ही पिष्टमय पदार्थ, मेद व प्रथिनांचे संश्लेषण व साठवण करण्याचं काम करतात। आता आपण सांगितलं की लवकांमुळे वनस्पतींना जे भाग आहे त्याच्यामुळे कोणता रंग प्राप्त होतो आणि त्याच्यामध्ये कोणतं रंगद्रव्य असतं, तर हिरवा रंग पानांचा असतो, त्या कोणत्या रंगद्रव्यामुळे असतो, तर हरित द्रव्य असतं आणि क्लोरोफिल असते त्याच्यामध्ये। त्याच्यानंतर दुसरा लाल म्हणजे गाजर, उदाहरणार्थ गाजर, गाजरामध्ये कॅरोटीन नावाचं रंगद्रव्य असतं। पिवळा रंग, जांभळा, निळा रंग हे पिवळा रंग जो आहे तो झॅन्थोफिल नावाचं रंग द्रव्य असल्यामुळे प्राप्त होतो। त्याच्यानंतर निळा रंग जो आहे, निळा जांभळा जो रंग आहे तो अँथ्रोसिन नावाचं त्याच्यामध्ये रंगद्रव्य असते। त्यानंतर गडद फुल पक्षी बीट किंवा त्याच्यामध्ये बिटालिस हे रंगद्रव्य असतो। म्हणजे अशा प्रकारे वेगवेगळे रंगद्रव्य असल्यामुळे त्यांना वेगवेगळे रंग प्राप्त होत असतात। आता याच्यामध्ये महत्वाचं जे आहे त्याची कार्य जे आहे ते म्हणजे ऊर्जा, म्हणजे हरित लवक जे आहे ते काय करतात, रासायनिक ऊर्जेचे अन्नात रूपांतर करतात।